ऐकताय लाईव्ह ट्रेंड्स न्यूज. मंडळी, आज पुन्हा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज आपल्यासाठी खास रेसिपी घेऊन आला आहात. पाहूया आज कोणती खास रेसिपी आहे ते शेफ हर्षाली चौधरी आणि त्यांची फ्रेंड प्रतिमा पाटील यांच्याकडून. नमस्कार, मी शेफ हर्षाली, माझ्यासोबत आहे माझी मैत्रीण प्रतिमा. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले वॉटर मिलियन पंच. साठी आपल्याला जे काही साहित्य लागतंय ते साहित्य मी सांगते. वॉटर मिलियन ज्यूस, पोमॅग्रॅनेट ज्यूस म्हणजे डाळिंबाचा ज्यूस, खडी साखर, जिरा पावडर, जलजीरा पावडर आणि सब्जा हा मी थोडा पाण्यात भिजवून घेतलाय आणि गरजेप्रमाणे आईस. सर्वात आधी आपण एक शेक शेकवाल्या पॉटमध्ये वॉटर मिलियन ज्यूस सर्वात आधी वॉटर मिलियन ज्यूस जितकं वॉटर मिलियन ज्यूस घेतलंय आपण त्याच्या साधारण हाफ पोमॅग्रॅनेट ज्यूस डाळींचा. याच्यात आपण जी पूर्ण खडे खडी साखर असते ती घेतलेली. खडी साखरचे एक दोन चूप जसं तुम्ही गोड प्रेफर करता त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. जिराची पावडर, जनरली कुठल्याही पंचमध्ये जिरा पावडर, जलजीरा पावडर हे कॉमन इन्ग्रेडियंट्स आहे की हे असतातच. याच्याने एक वेगळी अशी टेस्ट येते. सब्जा सीड्स, सब्जा सीड्स आपण थोडे सक करून घेतले आहे. हे खूपच आपल्या शरीरातली उष्णता कमी करतं आणि आपल्या शरीरासाठी आपलं टेम्परेचर, आपल्या शरीराचं बॉडी टेम्परेचर कमी करतं म्हणून हे खूप महत्वाचं आहे. आणि असं नुसतं छान नाही लागत पण असं ज्यूसमध्ये आपण मुलांना देऊ शकतो. आईस क्यूब जरा नॉर्मल पेक्षा थोडा एक्स्ट्राच घालायचा कारण की हे एकदम चिल्ड असतं तरच छान लागतं. सर्व फ्लेवर त्यामध्ये एकदम छान आले पाहिजे. वॉटर मिलियन आणि पोमोग्रॅनेट आणि क्युमिन यांच्या तिघांचा एक छान असा फ्लेवर त्यामध्ये येतो. वॉटर मिलियन पोमोग्रॅनेट फ्रूट पंच. अशा वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी तुम्ही लाईव्ह ट्रेड्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.